कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री क्षेत्र तुळजापूर येथील भवानी मातेचं मंदिर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांनी घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अनेक भागाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या अध्यक्षा दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संस्थांना देवी दर्शन बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेतला. देवीच्या धार्मिक पूजा आणि विधी हे देवीचे महंत तसंच पाळीकर पुजारी करणार आहेत, मात्र त्यावेळी 4 पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहणार नाहीत. देवीची चरण तीर्थ प्रक्षाळ पूजा आणि अभिषेक पूजा भक्तांसाठी बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान होणारी चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली. प्रथमतः सर्व भाविकांना नम्रतेचं आवाहन आहे की देवीजींचं जे दर्शन आहे तो आपण लाईव्ह दर्शनचा लाभ घ्यावा. मंदिरची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती व टी व्हीवरती श्री देवीजींचे लाईव्ह दर्शन सुरू असते, त्याच्यामुळे प्रथमतः लाईव्ह दर्शनचा आपण लाभ घ्यावा आणि प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊ नये ही प्रथमतः विनंती आहे, कारण गर्दी करू नये असं महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत आणि आपल्या सुरक्षितेसाठी ते महत्त्वाचं आहे. आणि धार्मिक विधी हे नेहमीप्रमाणे होणार आहेत. पुजारी बांधव व महंत यांच्यामार्फत धार्मिक विधी आपण पूर्ण करणार आहोत, परंतु भाविकांना आपण मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही आहोत. चैत्री यात्रा आपण रद्द केलेली आहे, कारण चैत्री यात्रा जी आहे ती 5 तारखेपासून सुरू होते, 5 एप्रिलपासून, आणि येणारा भाविक वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो आणि त्यात एकही जर संशयित रुग्ण जर असेल किंवा बाधित रुग्ण असेल तर मोठ्या प्रमाणावरती संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे आपण चैत्री यात्रा रद्द करत आहोत.